शिवसेनेचे आक्रमक आणि लढवया नेते मुलूक मैदानी तोफ अशी रामदास कदम यांची ओळख त्यांना एखादी गोष्ट खटकली तर ते त्या विरोधात बोलायला टीका करायला कोणाचाही मुलायदा ठेवत नाही मग ते स्वतःच्या पक्षातील भाजपमधील किंवा विरोधी पक्षातील असोत ते टीका करताना अक्षरशः तुटूनच पडतात मध्यंतरी स्वतःच्याच पक्षाचे खासदार गजनन कीर्तीकर यांच्याशी त्यांनी वाकडे घेतले होते गत वर्षभरापासून रामदास कदम बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर खार खाऊन आहेत आता हा वाद थेट एकमेकांना मारण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे कदम यांनी मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या कामावरून चव्हाण यांना कुचकामी म्हटले आणि हेच या वादाचं निमित्त ठरलं त्यावर चव्हाण यांनी रामदासभाईंना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला तोंड फोडण्याची धमकीही दिली पण रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर राग का त्यांना चव्हाण यांची नेमकी कोणती गोष्ट खटकत आहे की खरंच केवळ रस्त्याचं निमित्त आहे पाहूयात लेट्सअप मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट खरंतर मुंबई गोवा हायवे हा विषय आता ना वादाचा राहिला ना आंदोलनाचा रोजच्याच म्हण त्याला कोंडड अशी या हायवेची अवस्था झाली आहे गत चौदा वर्षापासून रखडलेल्या या हायवेपुढं खुद्द नितीन गडकरी यांनी हात टेकले आहेत आता या हायवेच्या विषयावरनं रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली नुसती शायनिंग मारण्यापेक्षा कामं करावी आणि कामं झालेली नाहीत एक रस्ता असेल तर त्यात खड्डेच खड्डे आहेत नुसते पाहणी दौरे कशासाठी तर देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांचा सा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी रामदास कदम यांनी केली पण कदम यांचा खरा राग वेगळाच आहे सिद्धेश आणि योगेश अशी रामदास कदम यांना दोन मुलं या दोन्ही मुलांवर रामदास भाईंचे भरपूर प्रेम आहे त्यामुळे ते स्वतः निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाले असली तरी दोन्ही मुलांसाठी ते धडपताना कायमच दिसतात सिद्धेश कदम यांच्या उमेदवारासाठी मुंबई उत्तर पश्चिम या गजान कीर्तिकर यांच्या मतदारसंघात ते प्रयत्नशील होते पण कीर्तिकर यांनी ही जागा सिद्धेशसाठी सोडण्यास नकार दिला इतकेच नाही तर ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेत ठाकरे गडाचे उमेदवार असलेले आणि स्वतःचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना त्यांनी पाठिंबा दिला परिणामी शिंदेंना ऐनवेळी रवींद्र वारकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली आणि ते इथून निवडूनही आले त्यानंतर ते शांत बसतील ते कदम कसे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडनं सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी वर्ण देखील लावून घेतली योगेश कदम यांच्या बाबतीतही असेच आहे दोन हजार एकवीस मध्ये स्वतः माघार घेऊन माजी आमदार सूर्यकांत दवी यांचे तिकीट कापून ते योगेश कदम यांना मिळवून दिले योगेश कदम इथून निवडूनही आले पण निकाल लागताच शांत असलेल्या रामदासभाईंच्या संतापाचा कडेलोट झाला भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध काम करत राष्ट्रवादीला मदत केले असा आरोप करत त्यांनी वातच पेटवून दिली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच कदम पिता पुत्रांनी शिंदेची साथ दिली त्यावेळी एका वृत्तवाहिनीच्या स्क्रीनवर त्यांच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते आता इथून आपल्या मूळ प्रश्नाच्या उत्तराकडे येऊ हो। शिंदे सरकारमध्ये रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तसाच चव्हाण यांचा दापोली खेड तालुक्यातील राजकारणाशी थेट संबंध नाही तरीही रामदास कदम यांच्या आरोपानुसार बांधकाम मंत्री झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे योगेश कदम यांचे राजकारण संपवण्याच्या मागे लागले आहेत लोकसभेवेळी रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातनं दापोलीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सभा झाली त्या सभेत सामंत यांनी कोकणातील तिन्ही जागा भाजपच जिंकणार असा दावा केला हाच दावा रामदास भाईंच्या डोक्यात गेला तिथेच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरचा सगळा राग काढला कोणतो रवींद्र चव्हाण विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून दहा पंधरा कोटींची कामे करतो स्थानिक का आमदारांना बाजूला ठेवून भूमिपूजन करतो कोण तो केळकर कोणतो गोव्याचा मुख्यमंत्री दापोलीत जाऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवर अधिकार सांगतो असा सवाल कदम यांनी केला थोडक्यात के रवींद्र चव्हाण आपल्या मुलाच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतात असा रामदास कदम यांचा आक्षेप आहे चव्हाण यांनी ही दापोली खेड तालुक्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे हे खरेच आहे विविध पक्षप्रवेश हे चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडत असतात लोकसभेवेळी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात रणनीती ठरली होती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही चव्हाण यांच्याच मतानुसार होतात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हेही सध्या भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे तिकिटासाठी कदम यांच्यापुढे महायुतीतून प्रबळ दावेदारी तयार झाली आहे ही दावेदारी तयार होण्यामागे मंत्री चव्हाण यांचीच रणनीती असल्याचं बोललं जात आहे अशात लोकसभेला महायुतीला ना गुहागरमधून लीड मिळाले ना दापोलीमधून त्यामुळे दापोलीच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे या सगळ्यामुळे सध्या रामदास कदम यांना रवींद्र चव्हाण यांचा राग येणं स्वाभाविक आहे असंच म्हणावं लागेल आता या वादावर महायुतीचे नेते कसा तोडगा का काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद